माता व बालमृत्यूदर कमी करण्याबरोबरच माता आणि बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सुमारे 23,92,000 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून सुमारे 1,000 कोटीपेक्षा जास्त निधीचे वितरण करण्यात आलं आहे असे सार्वजनिक आरोग्य विभागाने कळविले असून प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सुमारे 23,92,552 लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे। सन 2021-22 वर्षातील नोंदणी उद्दिष्टाचे हे प्रमाण 92% आहे। सर्वाधिक 101% लाभार्थ्यांची नोंदणी पुणे जिल्ह्यात झाली असून तिथे 2,08,166 लाभार्थ्यांची नोंद झाली आहे। तसेच राज्यातील सर्व नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांसाठी सुमारे 1,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी वितरितही करण्यात आला आहे। प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत शासनाने अधिसूचना केलेल्या संस्थेत अथवा शासकीय रुग्णालयात नोंदणी केलेल्या गर्भवती महिलेस पहिल्या जीवित अपत्यापर्यंत लाभ दिला जात असून 5,000 रुपये इतकी रक्कम देण्यात येते। वेतनासह मातृत्व रजा मिळण्यास महिलांना या योजनेचा लाभ दिला जात नाहीये। मात्र गर्भवती महिलेस 3 टप्प्यात DBT द्वारे संबंधित गर्भवती लाभार्थी महिलेच्या थेट संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस मधील खात्यामध्ये लाभाची रक्कम थेट जमा केली जाते। मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर 1,000 रुपये दिले जातात। किमान एकदा प्रसूतीपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेच्या 6 महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा 2,000 रुपयांचा हप्ता लाभार्थ्याच्या खात्यात जमा केला जातो। तर प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास BGC, OPV, DPT आणि हिपॅटायटिस व तसेच पेंटाव्हॅलेंटच्या 3 मात्रा अथवा समतुल्य लसीकरण पूर्ण झाल्यावर 2,000 रुपयांचा तिसरा हप्ता या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जातो। देशात दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तसेच प्रसूतीनंतर शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते। यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो। परिणामी देशाच्या मातामृत्यू व बालमृत्यूच्या दरात वाढ होते। माता व बालमृत्यू दरावर नियंत्रण ठेवून हा दर कमी करण्यासाठी आणि माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने 1 जानेवारी 2017 पासून केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना संपूर्ण देशात सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी, जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रणात राहावा हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। मोबाईल आता घ्या आणि पुढील महिन्यापासून सुलभ हप्त्याने पैसे भरा। होमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम ने आणले ग्राहकांसाठी सबसे सस्ता सेल ऑफर। आता मोबाईल घ्या तेही 0% डाउन पेमेंट बजाज फायनान्स आणि IDFC फायनान्स वर। ओप्पो, विवो, MI, रिअलमी, आयफोन, नोकिया, लावा, इंटेक्स, वन प्लस आदी विविध ब्रँडेड कंपनीचे मोबाईल फक्त आणि फक्त होमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम मध्ये। या पहा 0% डाउन पेमेंट बजाज फायनान्स आणि IDFC फायनान्स वर सबसे सस्ता सेल ऑफर मध्ये आपला ब्रँडेड मोबाईल घ्या आणि पुढच्या महिन्यात सुलभ हप्त्याने पैसे भरा। त्याचबरोबर बोट, रिअलमी, वन प्लस, नॉईज, पोट्रोनिक्स, MI, आर्टिस्ट अशा नामवंत कंपनीचे मोबाईल ऍक्सेसरीज ही उपलब्ध। स्मार्ट टीव्ही वर ही भरघोस सूट। MI, आयफोलकॉन, कोडॅक, सॅमसुई आदी कंपनीच्या स्मार्ट टीव्ही खरेदीवर फ्री इन्स्टॉलेशन। सर्व प्रकारचे डेबिट क्रेडिट कार्ड स्वीकारले जातील। स्मार्ट मोबाईल, स्मार्ट टीव्ही आणि नामवंत कंपनीचे मोबाईल ऍक्सेसरीज मिळण्याचं एकमेव ठिकाण होमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम, 7 रस्ता, होमा मेडिकल समोर, सोलापूर।